नेहमी चर्चेत असणारे लासूर प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आलंय. रात्री आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने सावंगी ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश व्यवहारे यांनी आरोग्य केंद्रास टाळे ठोकले. लासूर स्टेशन येथील आरोग्य केंद्र परिसरातील 8 उपकेंद्रांचा समावेश असून जवळजवळ परिसरातील 70,000 लोकसंख्या असलेल्या भार या उपकेंद्रात येतो. लासूर स्टेशन येथील जवळच असलेल्या भानवाडी गंगापूर येथील भीमा थोरात यांच्या छातीत काल रात्री 10:30 दुखत असल्याने त्यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. मात्र नेहमीप्रमाणे या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने त्यांना तात्काळ खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. आरोग्य केंद्रात नेहमी डॉक्टर रात्री उपलब्ध राहत नसल्याने सावंगी ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश व्यवहारे यांनी रात्री आरोग्य केंद्रास टाळे ठोकले. या ठिकाणी 3 मेडिकल ऑफिसरच्या जागा असून अद्यापपर्यंत भरलेल्या नाही. यावेळी गंगापूर तालुका वैद्यकीय अधिकारी घोडके यांना पाचारण करण्यात आले तेव्हा सरपंच रश्मी जयस्वाल, उपसरपंच गणेश व्यवहारे, भीमराव पांडव, सोपान बोरकर, प्रकाश कोकरे, नितीन कांजुने, अमोल शिरसाट तसेच स्थानिक आरोग्य समिती, तंटामुक्त समिती, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन त्यांना जाब विचारता धारेवर धरले. सध्या ह्या ठिकाणी डॉक्टर सुनील हारे हे भार सांभाळत असून रात्रीच्या घडलेल्या प्रकरणामुळे आणि त्यांना रजेच्या अर्जाचा जाब कार्यकर्त्यांनी विचारल्याने त्यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा तालुका वैद्यकीय अधिकारी घोडके यांच्याकडे सोपवून निघून गेले. संदीप गायकवाड, MCN न्यूज, लासूर स्टेशन. ॲक्च्युअलमध्ये 3 MO-च्या जागा आहेत पण इथे 2 जण सुट्टीवर आहेत, 1 जण रजेवर आहेत आणि 1 जण सुट्टीवर आहेत असं सांगण्यात आलेलं आहे TO-च्या साहेबांच्या माध्यमातून. तर इथे MO-ची पदं तात्काळ भरण्यात यावी ही खूप महत्त्वाची गरज आहे आणि या ठिकाणी त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतो नेहमीच आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि इथे असलेले स्थानिक प्रतिनिधीच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे सगळ्यांकडून की इथे तात्काळ MO-ची पदं भरण्यात यावी.